कर्मवीर विद्यालय आयतवडे बुद्रुक येथे तालुकास्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा संपन्न. तालुक्यातून सर्वाधिक 350 मुलांनी घेतला सहभाग. 45 ते 94 किलो वजनी गटापर्यंत झाल्या कुस्त्या. आयतवडे बुद्रुक येथील कर्मवीर विद्यालयात शुक्रवारपासून सुरू असलेल्या तालुका स्तरावरील मॅट कुस्ती स्पर्धा सुरू असून पहिल्यांदाच तालुक्यातून 350 इतकी मुले कुस्तीसाठी उतरली आहेत. यामध्ये 100 मुलींचाही सहभाग आहे. सध्या कुस्ती सारख्या मैदानी खेळामध्ये मुलीही सहभाग घेत असल्याने कुस्तीला चांगले दिवस आले आहेत. प्राध्यापक नितीन शिंदे, मी गेली 20 ते 25 वर्ष वाळवा तालुका शालेय कुस्ती स्पर्धा नियोजन हे करतोय. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीयच्या स्पर्धेसाठी आम्ही पंच म्हणून आम्ही कार्यरत असतो. यावर्षी या स्पर्धेचा मान कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आयतवडे बुद्रुक यांनी हा मान यावर्षीचा आयोजनाचा मान घेतलेला आहे. यावर्षी फ्रीस्टाईलसाठी 350 मुलं, अगदी विक्रमी मुलं 350 इथं हजर होती, आणि ग्रीक रोमनसाठी 110 मुलं इथं हजर आहेत. ह्या स्पर्धा आपण यशस्वी निर्विवाद यशस्वी पार पाडतोय. गेली 20 वर्ष या मुलांच्या इथून ज्या मुलांचा इथं प्रथम क्रमांक आलेला आहे त्या मुलांना जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळते आणि एक नवीन व्यासपीठ मिळतं. ह्या तरुण मुलांसाठी या शालेय स्पर्धा फार महत्त्वाच्या आहेत आणि या शालेय स्पर्धेवर त्यांचं करिअर सगळ्याचं अवलंबून आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा वाटा उचलला तो खंडराव घनवट, सुनील वरपे यांनी. काही वर्षांपूर्वी महिलांना कुस्ती हा खेळ बघण्यासाठी सुद्धा परवानगी नव्हती, मात्र मागील 4-5 वर्षांमध्ये मुली मातीतील व मॅटवरील कुस्तीमध्ये नाव कमवत आहेत. तर कालपासून सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये 40 ते 94 गटापर्यंत कुस्त्या खेळवल्या आहेत. यात मुलांबरोबर मुलींनी सुद्धा बाजी मारली आहे.